डिसेंबर महिन्यात मेट्रोचं कोच आल्यानंतर मार्च अखेरपर्यंत किमान पिंपरी ते दापोडी मेट्रो धावेल असा विश्वास मेट्रो पदाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मेट्रोचं काम अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. इलेक्ट्रिफिकेशनची कामंही पूर्ण झालेली नाही आहेत, त्यामुळे मार्च अखेर मेट्रोमध्ये बसण्याचं पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांचं स्वप्न मात्र पूर्ण होणार असं दिसत नाहीये. आणि याबद्दलच अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी. पुणे मेट्रोच्या पहिल्या पिंपरी ते स्वारगेट या टप्प्यासाठी मेट्रोचे कोच आल्यानंतर मार्च पर्यंत पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो जे आहे ते धावेल असा दावा मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून केला जात होता. मात्र प्रत्यक्षात जे काम सुरू आहे ते सध्या धीम्या गतीनं काम सुरू आहे, त्याचमुळं खरंच मेट्रो मार्च अखेर धावणार का या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पिंपरी ते दापोडी या टप्प्यामध्ये पिंपरीमध्ये येणारे वल्लभनगर, फुगेवाडी आणि कासारवाडी या ठिकाणच्या स्थानकांचं काम जे आहे ते अजूनही पूर्ण झालेलं नाही, तर दुसरीकडे मेट्रोसाठी लागणाऱ्या ओव्हरहेड वायरचे टाकण्याचं कामही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळं मार्च अखेरपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना किमान पिंपरी ते दापोडी हा मेट्रोचा प्रवास करता येईल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.